नमस्कार 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 नमस्कार। अरे बापा लपून बसली पोरगी। आता जेवण तुम्हाला अंदाज लागला असेल की आमच्या घरी काय होत आहे। तर आमच्या घरी आज होत आहे मिसळीचं वरण। जसं की तुम्ही आमच्या व्हिडिओज मध्ये बघितलंच असेल, सोबतच आई आज नाही का तुमचं बोलणं जे आहे ते कोमल सोबत करून देणार आहे। कारण की बरेच दिवस झाले तुम्हाला कोमल दिसली नसेल व्हिडिओत, नाही का? हा, तर त्यामुळे आम्ही काय करणार माहिती का, तुम्हाला कोमलचं जे कॉन्व्हर्सेशन आहे ना ते पूर्णपणे ऐकवणार आहोत व्हिडिओ कॉलमध्ये। आमच्या पिल्लूला सुद्धा दाखवणार आहोत, नाही का? तर हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण मिस न करू, व्हिडिओ मध्ये बनून राहा। जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण की आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दररोज काही ना काही वेगवेगळं बघायला भेटतंय। आज आम्ही केलेली आहे सोनलची शॉपिंग। कशाची? साड्यांची शॉपिंग केली। बरं, आम्हाला तुम्हाला चंपाबाई आवडते की नाही सांगा मित्रांनो। हे बघा, तीन साड्या दाखवत तुम्हाला। एक ही साडी आणलेली आहे पिंक कलरची आणि एक रेड कलरची आहे। तर दोन्ही साड्या खूप छान आहेत, मला आवडल्या, तिलाही आवडलेल्या आहेत। त्यातच हा, आणि मित्रांनो तुम्हाला चंपाबाई आवडते की नाही सांगा। चंपाबाई तुम्हाला आवडत असेल तर सोनल चॅनलवर जाऊन बघा चंपाबाईची व्हिडिओ, खूप कॉमेडी व्हिडिओ आहे चंपाबाईचे। तू नाही आहे, चंपाबाई वेगळी आहे, सोनल वेगळी आहे, कळालं? हा, ते बनल्यानंतर चंपाबाई वेगळी असते आणि केळीवाली पण एकच आहे, हो की नाही? तुम्हाला केळीवाली आवडली का चंपाबाई आवडली? चंपाबाई चंपाबाई आवडली। चंपाबाईला मस्त बोलती बाबा। हा, चंपाबाई मस्त बोलती। आणि इकडे वरण झालेलं आहे रेडी। तर लागलीच आपण काय करूया, कोमलला कॉल करूया आणि बघूया काय होतंय काय होतंय काय होतंय काय बोलती विचारी। हे बघा मित्रांनो, माझं डीपी ठेवलेलं, याला काय अर्थ आहे का तुम्ही सांगा बरं? जगातील अशा बऱ्याच ज्या बाया आहेत ना, ज्या स्वतःचा नवऱ्याचा डीपी ठेवतात, काय बाबा लय अवघड आहे मित्रांनो। काय सांगा तुम्हाला, दिसली का कोमल, दिसली का तुम्हाला? थांबा एक मिनिट, तुम्हाला दिसणार नाही। हाय, कशी आहेस बाळा? नमस्कार। नमस्कार करा एकदा, मोबाईल खाली ठेवतो नाही। हा, ठेवून द्या मोबाईल, नमस्कार करा, चला। आयो आयो आयो, समोर या, आयो। नमस्कार, कशा आहात तुम्ही? जेवण केलं? तुमचे सगळे सबस्क्रायबर तुम्हाला खूप मिस करतात। लवकर भेटेल ना मग? कधी? काही जण म्हणतात 3 महिने आणू नका, काही जण म्हणतात लगेच घेऊन या, कसं करावं काय करावं मला काही समजत नाही। पिल्लू कुठे आपलं? झोपलंय का? बरं, थोड्या वेळानं उठवा त्याला, आम्हाला सगळ्यांना भेट घालू द्या। हा, बोला आई सोबत दर्शक धरा। आता बरेचसे लोक म्हणते तुम्ही तुमच्या बायकोला आवाज करून घालताय, तर ती बोलायची पद्धत असते ती असली बघा। कोमल, मी तुला आवाज घालतो। दाखवलं तू, बोल तुला काय बोलायचं तर, नाही नंतर बोलून घ्या। आमच्या पोळ्याच राहिले अजून, पोळ्याच करायची आहे ना, पोळ्या करायला। नाही म्हणत नाही बिचारी। आज काय करायचं जेवण? जेवायला काय केलं? बोकडे काय म्हणते? भाजी काय खायची म्हणलं? आम्ही हो काय द्या आजीकडे दर्शक फोन। बोला आजी, तुमच्या नात सुनाला कशी आहेस बाळा? बिचार कस का चाललं बाई? कोमर बेल कस का चाललं? मस्त आहे का बाळा? झोपलं? पिल्लू असलं, पिल्लू म्हणते पंजी आली, पंजी आली। बाळाला 5 होतो हो ना? मी तुली सर आहे ना आता इथं, तो घर बांधणं बाई, तो घर बांधणं चाललं, त्या लोकांना चहा पण द्यायची होती। हा, या बाया काम टाकून गेल्या। सांग मग कोण करीत होतो? मा
मी आली म्हणते आले तिकडे दोघी जणी. आता मी नसते आली तर घरी किती कामाचं राहता होता पाया लागतो. तुला माहित आहे ना कावाजी? हा जी, तुमची जमानत होती की व्हिडिओ कॉल अशी दोन चपक्या द्यायला त्या लोकायला? बाळ झोपलं का? मा अजून विचार, गॅस चालू करताय का? विचार का? मला गॅस नाही चालू करताय. रामाला चहा केला. हा तू तिला पाजा दिवस का कर बाई? तुझं पोट आहे ना अशी तुला पोटाला लई जाणार. बाय बाय. बर चला, जास्त काही बोल नका आमच्या बाळाला दाखव. चला आम्हाला बाळाला दाखव, बाळाला दाखवा, दाखव आमचं पिल्लू दाखव आम्हाला. परी दाखव, दाखव दाखव दाखव. पप्पाचा फोन आला. परी हे बघ, उठली ऐका बघ. परी रडून दाखव बेटा मम्मीला एकदा. सकाळपासून रडून नाही दाखवलं मम्मीला, रडून दाखव एकदा. ओळखिला तिनं, पप्पाचा फोन आला म्हणून उठली ती. थांब थांब थांब, अरे झोळी थांब. आम्हाला बोलू दे आमच्या परी सोबत. सगळेजण खूप आठवण काढतात परीची. सगळे सबस्क्रायबर म्हणायला लागले परी खूप क्यूट आहे म्हणतात. ते सांगतात ओम दादावरच गेली. बघ अजूनही बघून घे, फक्त ना कोमल ताई सारखं आहे. परी गाठ आणायला मम्मीला. आता होळी आलेली आहे, परीला रंग गिंग पिचकारी गिचकारी आणून दे बेटा. गाठी आणायला अजून मम्मीला. गाठीचा हार घालतो माझ्या पिल्ल्याला. मित्रांनो, तुम्हाला वाटत असं परी कसला विचार करते? ती विचार करते की आता माझे पप्पा कसा व्हिडिओ बनवन, काय बनवन, कसं राहायचं, कसं वागायचं, हा एक्सप्रेशन कशी द्यायची, हसायचं कसं, थांबायचं कुठं, नाही का? परीची दिदी इथं झोपलेली बाय. हा तर मित्रांनो, बघितलं तुम्ही परीला? एकदा परीची मम्मी सोबत बोलू आपण. या फेस दाखवा तुमचा मॅडम. हा सांगा, परी रडते का नाही? परेशान करती रात्रीचं काय? आणि एका अंगावर पडू लागली म्हणे आता ती. हो काय भरी आगाव झाली मग. हा ना 12-13 दिवसात बरेच गुण करू लागली ती. मग तुमच्यावर गेले म्हणती. हा ते तिचे गुण नाही गेले, दिसायला गेली माझ्यावरती. नाही नाही असं कस. बघ कोमल वरण झालंय, करणार जेवण? कायची वरणपोळी? नको नको. ते पाहिलं तू कोमल? चंपाबाई पाहिली का? पाहिली पाहिली. जमलं का? वरणपोळी खाल्ली. ठिक्क वरणपोळी काय मज्जा आहे बा तुमची. वा चांगले. चला मग आता बाय बाय करतो आम्ही तुम्हाला. हा बाय करा. आणि हे थांब ना एक मिनिट थांब. मित्रांनो, व्हिडिओ फेसबुकला बघत असेल तर काय करायचं कोमल? आणि जर कधी युट्यूबला बघत असेल तर? हा चला मित्रांनो, बाकीचं बोलतो मी. फोन कट केल्यावर काय कट करते आता? हो चालेल. चला तुम्ही शेवटी बोलले तुमच्या वहिनीला, नाही का? आणि इकडे सोनल आहे, सोनल मोबाईल सर. इकडे 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 अंदर बे, अंदर बे. चल बोललेत. आणि परी आजकाल खूप गुण दाखवा लागलेली आहे. आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता परी कोणासारखी दिसती. मला अजून बरेच कमेंट आले की ती कोमलताई सारखीच दिसते, पण मला तरी वाटतं ती नाही माझ्यासारखीच दिसते म्हणून. अजूनही मला तसंच वाटतंय. तर माझ्या समर्थनामध्ये कोण कोण उभं आहे मला सांगा. काय आणि मला खाली सोनल परेशान करा लागली. सोनल नको ना, मी व्हिडिओ करतोय ना बेटा. जरा 2 मिनिटं तर दम धर. किती अवघड आहे पोरीचं, ऐकत पण नाही आई.
आणि पोळे झालेले तयार, सोबत वरणही झालेले आणि सोबत अजून भेंडीची भाजी आहे। तर या सगळे जण आमच्या घरी जेवण करण्यासाठी आणि काय पाणीपुरी नाही बेटा, आता जेवण करायचं आहे ना, करायचं आहे की नाही तुला जेवण मला सांग। नाही बर, चंपा बैल बोलायचं का मग? हा, तर या सगळ्यांनी आमच्या घरी जेवण करण्यासाठी, सोबत आजी आहे, आजीने आज नाच सुनाच आहे ना। हा, नाच सुनाला भेटून कसं वाटलं, बोलून कसं वाटलं? चांगलं वाटलं का? बरं ठीक आहे, इकडे सोनं झोपलेली आहे। तर चला मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, काळजी घ्या। घराबाहेर जात असेल तर मास्क वापरा, हो तर नाही नाही अजून नाही, थांब दोन मिनिटं। अजून तुम्हाला काय सांगायचं होतं मित्रांनो? हा काय 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 यादच नाही आहे का? बघा बाहेर आवाज येईल तुम्हाला, तो पाणीपुरीचा जो डब्बा वाजत होता तो माणूस काय करते माणसाचं, घंटी ठेवायची एक टांग 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 वाजत जायची, ते डब्बा वाजत अशी। बरं चला, बेल घंटी पण वाजा, मस्त खा, स्वस्त राहा, काळजी घ्या, काळजी घ्या स्वतःची। भेटू आपण अजून एका नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। बाय 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 बाय।